या गावच्या खऱ्या अर्थानं वैभवात भर घालणारं आणि 100 वर्ष पूर्ण झाले सुवर्णाक्षराने लिहून ठेवावं असा हा क्षण आहे. 100 वर्षापूर्वी वडगाव आनंद सोसायटीची स्थापना झाली आणि आज मला भाग्य की माझे वडील सहकार महर्षी शिवाजीराव काळे यांनी सहकारात या तालुक्यात काम केलं आणि आज मला हा भाग्य लाभतं की त्याच्या शतक महोत्सव कार्यक्रमाला मी उपस्थित आहे आणि उद्घाटनाला उपस्थित आहे. इथं विक्रम भोर त्यांचं नाव घ्यायचं राहिलं की एक आदर्श त्यांनी ऑनलाईन सुरू केलं. मला वाटलं नाव घेतलं मी तिथं, मला वाटलं ते पाहिलं पण ते व्हॉट्सॲपला पाहिलं ते आत्ता मी नाव घ्यायचं राहिलं. मी असं होतं कधी कधी, मी मगाशी तुम्हाला म्हटलं व्हॉट्सॲपला पण इथं नाव घ्यायचं राहिलं. विक्रम भोर चांगला तरुण कार्यकर्ता आहे, एक सरपंच म्हणून आदर्श सरपंच आहे सर्व अनेक मान्यवर. तर आज हा भाग्याचा दिवस या वडगाव आनंद सोसायटीच्या ठिकाणी आहे. आपल्याला माहिती आहे की 100 वर्षापूर्वी किंवा आत्ता धरलं 30-40 वर्षापूर्वी जेव्हा बँकाचं राष्ट्रीयकरण झालं, सावकारकी कायदा आला, नष्ट झालं सावकारकी, त्याच्यावर बंधनं आली, त्यापूर्वी माझा शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस हा सावकारकी 5%, 10%, 15% कर्ज घ्यायचा. एका शेतीमध्ये उत्पन्नामध्ये पैसे आले नाही की परत तो त्याच्यामध्ये पिसला जायचा. आणि म्हणून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक ताकद देण्यासाठी, त्यांचा उद्धार करण्यासाठी, समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं स्वर्गीय इंदिराजी गांधी त्यांनी आणि सहकारच्या माध्यमातून 1961 साली सहकार कायदा अस्तित्वात आला आणि त्यामधून सहकाराच्या माध्यमातून सोसायटी, जिल्हा बँक आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असं ट्रिपल हे त्रिस्तरीय योजनेतून माझ्या शेतकऱ्यांना त्यांच्या पातळीवर, तालुका पातळीवर, गाव पातळीवर कर्ज पुरवठा केला गेला आणि त्यातून माझा शेतकरी सक्षम होईल असं पाहिलं. धोरण बदलत गेले तुमच्या आशीर्वादानं. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मी आदरणीय अजयदा पवार, वळसे पाटील साहेब, शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. महाराष्ट्रातली एक अग्रगण्य अशी ही सहकारी बँक आहे आणि आत्ता तुम्ही पाहिलं कर्ज पुरवठा फार वाढत गेला. मला माहीत नव्हतं की आपली खरं वडगाव आनंद सोसायटी किती हुशार. त्या काळात कधी 80-90 वर्षापूर्वी ट्रक खरेदी केली की जी कोणी केली नव्हती. आम्हाला इतर सोसायट्यांना माहीत फक्त पीक कर्ज द्यायचं शेतीला, टोमॅटो कांदा केले असेल द्राक्षाला, परंतु आपण ट्रक खरेदी केली कारण इथले आळे फाटा वडगावातले लोक व्यावसायिक. तालुक्यातली पहिली सोसायटी तर इथे ट्रक होती, आनंदराव चौकुले साहेबांनी सांगितलं. तर असं चांगल्या प्रकारे दूरदृष्टी असणारी नेते मंडळी इथं होती आणि त्यातून समजा अपडाऊन झाले परंतु ती चांगले कारभारी त्याला लाभले. या ठिकाणी पूर्वीचे जुने लोक, माजी चेअरमन हिमांशेठ गंडगे, आर टी शिंदे, लक्ष्मण रखमा देवकर, रामू नाना देवकर, बी एल देवकर, इंदुबाई देवकर, दत्तात्रय वाळुंज, जिजाबा वाळुंज, या सगळ्या अशा माजी ज्येष्ठांनी ही संस्था पुढे नेण्याचं काम केलं आणि म्हणून कुणीतरी मगाशी म्हटल्याप्रमाणे ती संस्था टिकवली म्हणून आज आपल्याला ही वास्तू दिसते. आणि तरुण सहकारी सजेशन वाळवून असतील पी एल गडगे यांनी सगळ्यांनी आणि सरपंच उपसरपंचांनी गावच्या सभासदांनी हा निर्णय घेतला. भीमाशेठ म्हटल्याप्रमाणे पी एल गडगे साहेब माझ्याकडे आले की 100 वर्ष झाले सचिनशेठ वाळवून आणि म्हणे बँकेमार्फत आम्हाला कर्ज उभारणी द्या, मदत करा बिल्डिंग बांधायला. पण माझ्या पुढं तालुक्यातले उदाहरणं होती आणि मी म्हटलं आम्ही काय करतो पुढे जिल्हा बँक की ज्यांना बँक जागा भाड्याने घेते त्यांना त्यांच्या अगेन्स्ट कर्ज देतो, परंतु हे कसं द्यायचं उभारायचं. त्याच्याऐवजी मी त्यांना म्हणालो की 99 वर्षाचा करार असतो, 30 वर्ष आहे, 30 वर्षानंतर रिन्युअल क्लॉज असतो. ते शॉप्स तुम्ही जर विकले त्याचे पैसे तुम्हाला राहतील, तुमची बिल्डिंग पण फुकट होईल आणि त्यातून चांगलं काम होईल. ते त्यांनी एक धोरण त्यांना आवडलं आणि पाहता पाहता अत्यंत सुंदर देखणी अशी इमारत या ठिकाणी उभी राहिली. या ठिकाणी मला अभिमान आहे आमच्या राजुरी सोसायटीची आहे, अनेक सोसायट्यांनी हा उपक्रम राबवला, अत्यंत सुंदर देखण्या इमारती झाल्या. पण शरददादा आपण जेव्हा पाहिलं मला अभिमान आहे वडगावकरांचा, सचिन शेठ त्यांचे सर्व सहकारी पी एल आमचे चेअरमन विक्रम शेठ तुम्ही पण आवर्जून पाहा, तुम्ही उशिरा आले. ऑफिसचं जे सोसायटीच्या ऑफिसचं जे फर्निचर आहे ते आज मिती जुन्नर तालुक्यात कोणत्याही सोसायटीचं फर्निचर तसं नाही, एक नंबरचं काम सोसायटीचं ऑफिस आहे, फर्निचर आहे एक नंबर. मी आमच्या कवडे साहेबांना पण म्हटलं आमच्या गावचे जे त्याच्यामुळे त्यांना म्हटलं जरा फर्निचर बघितलं का नाही, म्हटलं बघितलं ऑफिस बघा अत्यंत देखणं. सोसायटीचं ऑफिस जे आहे मी नेताजी दादा का माझ्यावर कोण होतं मी त्यांना म्हणून बँकेसारखं वाटतं, ते काउंटर आणि सिस्टीम आणि कंजेस्टेड नाही, अत्यंत सुंदर अप्रतिम. करावं तर मनापासून असं करावं. आणि मेसराम मॅडम म्हणाल्याप्रमाणे अटलपणन योजनेअंतर्गत त्यांनी आज पतंजली
ते ग्राहक भांडार आणि त्याच्या प्रॉडक्ट्सचं ते देखील शॉप काढलेलं आहे. शिरोलीतर्फे आळे आणि बोरी बुद्रुक सॉरी जाधववाडी यांनी ठिबक सिंचनचे पाईप आणि ग्राहक भांडार सुरू केलेले आहे. असे त्याच्यामध्ये तुम्हाला फार मोठं आता केवळ पीक कर्ज देणं हा केवळ उद्देश नाही, त्याच्यामधून तुम्हाला पुढे अनेक तुम्हाला उत्पादन देत येतात, कर्जसुद्धा तुम्हाला देत येतात, बँकेसारखं देता येतं. आता आनंदरावजी गडगे भीमाजी गडगे आहेत, आनंदरावजी आहेत, मोठमोठे इथं मंडळी आहेत, व्यापारी मंडळी, नेतेदादा जवळचे सासरवाडी, त्यामुळे तुमच्या ठेवी ठेवल्या मोठ्या तुम्ही आणि पीक कर्ज दिलं तर काय हरकत नाही. म्हणजे दुसऱ्यासाठी कर्ज, ट्रकला कर्ज, मोठ्या व्यवसाय असाल तर कर्ज, काय हरकत नाही हा व्यवसाय सुरू करायला. सचिन शेठ आहेत, अनेक व्यवसायिक मंडळी, शरददादा आहेत अत्यंत. आणि मला या ठिकाणी शरददादांनी चांगला वेळ दिला. सचिन शेठ वाळूंज व्हाईस चेअरमन आहे त्यांचा सहकारी, जेव्हा भावाचा सहकारी भीमा शेठनी तर मला वाटतं गावचा तर मी पाठिंबा शरददादाला देऊन टाकला. मी काय तसं बोलू शकत नाही, मला राजकारण कळत नाही, परंतु हे मान्य केलं पाहिजे की शरददादांनी, मी आता पांडुशेठ गडगी इथे आहेत माझ्या बरोबर निवृत्तीकाळे असतात, ते खरं पुण्याला गेले येणार होते. त्यांचा रस्ता जो आहे जांबूत फाटा आणि बोरीचा 50 वर्षात तो रस्ता, आनंदराव चौगुले तुम्ही आमच्यापेक्षा ज्येष्ठ वयानी, 50 वर्षात तो रस्ता झाला नव्हता, त्यांनी सांगितलं झाला. अनेक रस्ते सुरू झाले, घाटघर इंगळूंचा रस्ता सरपंच उपोषणाला बसले होते विक्रम शेठ 5 वर्षापूर्वी, तो रस्ता झाला. आमचा अमरापूरचा देखील आजीदांनी केला होता, मी सांगितलं होतं, तर शिरोलीपर्यंत केला होता शरददादांनी, 14 नंबर पण केला. की समाजासाठी खरोखर जे चांगलं केलं, जे केलं ते केलं म्हटलं पाहिजे. 40-40 किलोमीटर 25-25 किलोमीटर रस्ते अत्यंत सुंदर असं काम केलं. आणि पर्यटनाचं जेव्हा जाहीर झालं तेव्हा मी डायरेक्ट शरददादाला फोन केला आणि त्यांचं अभिनंदन केलं. अहो ते कोण म्हणतं निधी किती काय, अहो पहिलं पर्यटन तालुका घोषित होणं हेच महत्त्वाचं आहे. आणि 288 तालुक्यामध्ये आपला तुमचा माझा जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला हे फार मोठं आहे अभिमानाचं. जुन्नर तालुकाऱ्यांच्या जुन्नरकरांच्या दृष्टी अभिमानाची बाब आहे. निधी येईल आता त्याच्यानंतर योजना असतात, मग जसं असतं इंडस्ट्रीयल झोन असतो ABCD, मग कोणत्या झोनमध्ये तुम्ही आहात त्याच्यानुसार फॅसिलिटी असतात. तसं पर्यटन तालुका एकदा झाला की त्याच्यानुसार असणाऱ्या फॅसिलिटीज म्हणजे तुम्हाला त्या निर्माण होतील, मिळतील. त्यामुळे चांगलं शरददादाचं काम आहे. भीमाशेठ म्हटल्याप्रमाणे आता मला एक आठवतं की शरददादांचं कौतुक खरोखर कुणी काही म्हणजे टीका करू, मी पाहतो व्हॉट्सअप कधी 10-10 दिवसांनी बघतो, कधीतरी पाहतो. माझे मित्र तुळशीराम शेठ शिंदे त्यांचे वडील वारले, खोटं नाही कौतुक करत मी, तर करत आहे. तर तिथे वडील वारले मी, तिथे आता माझा मित्र येतो एकदम सहकारी नुसता नाही, मी तिथे उभा होतो अग्निजवळ द्यायची तिथे, आणि जाऊ बघतोय मी तिथं. डायरेक्ट शरददादाला म्हटलं, कोणतरी म्हटलं आमदार आले, आमदार आले आणि त्यांनी तुळशीराम शेठच्या वडिलांना महादेव शेठ पाणी पाजलं. जुन्नर तालुक्यात आपल्या कुटुंबातली व्यक्ती गेली असं समजून पाणी पाजणारा आमदार केवळ शरददादा सोरवणे. आपण पाणी कोणा कोण पाजतं, त्या कुटुंबातल्या व्यक्ती पाणी पाजतात, मामडे चेअरमन. परंतु मी माझ्या त्या तुळशीराम शेठच्या डोळ्यात पाणी आलं, त्याने असं वळून पाहिलं. आता मला वाटलं अंत्यविधीला होते, म्हणलं आता शरददादा काय येणार नाही, गडी हजर दशक्रियेला. मी कुठं जायचं, काय करायचं, कोणती लोकं काय करायचं, एकदम प्रेमाने आणि गर्व नाही, अहंकार नाही. काम करायचं करायचं, कोणी कोण इधर उधर कुछ देखता नाही, चलता आहे सगळं चांगलं काम. कुणी बोलो, माझा चांगला मित्र आहे त्याच्यामुळे मला त्रास होतो तो भाग वेगळा. मी समर्थ आहे काय, मी समर्थ आहे जनतेच्या प्रेमावर. जसं दादा कसं आहे ते फक्त म्हणतात आपला माणूस, मी म्हणत नाही आपला माणूस, पण माझ्या जुन्नर तालुक्यातल्या सहकारातल्या माझ्या जनतेचं प्रेम, माझ्या शेतकऱ्याचं प्रेम, ते असल्यावर कसलं काय कोण काय करते आपल्या, परमेश्वराचा आशीर्वाद हो नी काय करू शकत नाही. आणि असे ज्येष्ठांचा आशीर्वाद हे सगळं आहे. आणि लोकांना कळतं काम करणारं कोण आहे, बडबड करणारं कोण आहे, लवाड कोण आहे. लोक जुन्नर तालुक्यातले लोक फार हुशार आहेत आणि कोणी तो जुन्नर तालुक्यातल्या लोकांना बनवायचा प्रयत्न करू नये. कधी कधी थोडंफार होतं आपल्या चुकीमुळे, पण प्रेम काय लोकांचं कमी झालं नाही, होणार नाही, त्यामुळे मी घाबरत नाही. काय करायचं तर मला काय काय घाबरायचं, जनता आपल्या मागं आहे बस. परमेश्वर हे सगळे असे ज्येष्ठ नेते मंडळी हुशार काम आहे, काम करत राहायचं असं आहे. आणि आत्ता दादा मंडळींचं काय कळत नाही मला. पुणे जिल्ह्यात दादांचं आता राज आहे, आजीदादा पवार एक नंबर माणूस, झंझावात महाराष्ट्राचा झंझावात खरं राष्ट्रवादी झंझावात आजीदादा पवार माझा नेता आहे, माझं फार प्रेम दादावर. त्याच्यानंतर आडराव दादा आत्ताच आले. अहो आपण कधी आमदार खासदार पाहिले का, इथे एकदा निवडून दिले का, तिथं कुठं मावळात मुळशी जाऊन बसायचे. भीमा शेठ तुम्ही जुने आहेत, कधी दिसले नाही. सर्वसामान्यात मिसळणारा आता एका
कृषीचं उद्घाटन होतं शॉपचं, तिथं दादा आले, साधी मिसळ खाल्ली, वडा खाल्ला साध्या सर्वसामान्यांबरोबर, असा शिवाजरावदा आठरावदांना. आणि तिसरे शरद दादा, आता बाकीचे लावून घेतात दादा, म्हणजे सगळेच दादा नाही होत काय, कुणी येतात दादा दादा लावायला, पण खरंच या तीन लोकांचं राज्य आहे, या दादाचं इकडं, आठराव दादाचं शिरूर मतदारसंघात, आणि आजी दादाचं सगळ्या महाराष्ट्रात जंजावात खऱ्या अर्थाने. आता आणि माझं या तीन दादा काय असं आहे, नाळजुळी म्हणतो आपण काय, असं वेवलेन म्हणतो ना आपली, असं आहे, नाही वेवलेन लोह चुंबक नाही म्हणत, लोह चुंबक नाही, मला कोणी खेचू नाही शकत बरं का, मला कोणी खेचू नाही शकत, लोह चुंबक नाही, ते वेवलेन म्हणतो. एक चांगलं करणार माझं कसं आहे, चांगलं केलं तर एक असं आहे ते, मला खेचायला काही चेष्टा आहे का किती लोह चुंबक तुमचं, असं आहे. समाधानाची महाबी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, सगळं चांगलं सतीशला आला, चांगला सहकारी आहे, तरुण सहकारी आहे, चांगलं काम करतो कारखान्यामध्ये, हे करतो सगळं ठीक आहे असो, नेते दादा सगळे आहेत, आमच्या मेसरामताई आल्या तिथं. आणि मला तुम्हाला सांगायचं सहकारात, कोणीतरी मगाशी म्हटले भीमा शेठ की या निमित्ताने, मी जास्त आता बोलणार नाही, शरद दादाचं ऐकायचं आहे, टोलेबाजी जरा सगळं तुमचं पण हे जाईल, आता खरं जेवणाची वेळ झाली, ऊन ऊन फार आहे, बटाटे म्हणणे काय, बटाटे लावले नसले तरी मला शर यांनी सांगितले नेते दादानी, लोक असं काहीतरी दुसरे लावायचे केळीच्या ऐवजी खुंट, पीक पाणी करणारे इन्स्पेक्टर येऊन गेले, बँकेचे इन्स्पेक्टर ब्रँच मॅनेजर त्याला म्हणतात, कर्ज वाटप झालं की झालं, केळीचे खुंट काय, म्हणजे त्याला बोगस कर्ज वाटप म्हणतात की प्रत्यक्ष कर की हे नाही तसं नाही. तर असं माझ्या शेतकऱ्यांनी करू नये, अवश्य शेतीसाठी कर्ज घ्यावं, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने, महाराष्ट्रामध्ये कोणती बँक नाही, 3 लाख रुपयाचं कर्ज 0% आपण कर्ज देतो, 0% शंकररावजी पिंगळे साहेब, आणि नंतर सातारा बँकेने आता दिले, आणि बाकी कर्ज 60% परदेशात मुलांना जायला 11% देतो, 5% रिबेट देतो. महाराष्ट्रामध्ये आशिया खंडामध्ये काम करणारी तुमची माझी पुणे जिल्हा बँक आहे, आणि त्याला टायप आपली तुमची वडगाव सोसायटी आहे, त्याच्यामधून माझ्या सगळा आपला बळकट झाला आहे. अभिमाने तुम्ही पेपरला वाचला असेल की माझे सगळे अधिकारी असतील, सचिव असतील, त्यांना सांगितले तिथं राजकारणाऱ्यांचा हा शिवसेनेचा, तो मनसेचा, तो काँग्रेसचा, तो राष्ट्रवादीचा, तो संजय काळे साहेबांच्या निवडणुकीला विरोधी उभा राहिला होता, कुणाला अडवायचं नाही, कुणाला जिरवायचं नाही, सर्वांना निष्ठेने काम करायचं, त्यांना कर्ज वाटप करायचं, त्याचं रेकॉर्ड बघायचं. जवळजवळ 325 कोटी रुपये पीक कर्ज जुन्नर तालुक्यात होतं, पुणे जिल्ह्यात 1 नंबरचं कर्ज वाटप जुन्नर तालुक्यात आहे, तुम्ही पाहिलं असेल पेपरला. आनंदरावजी हे अभिमानाची बाब आहे, माझे सचिव असतील, अधिकारी असतील, रात्री 2 वाजो 1-1 हजार प्रकरणं एका दिवशी इकरार करून आणतात, 1-1 हजार प्रकरणं, कसली अपेक्षा नाही. माझ्या कानावर आत्ता आलं की असतं काय काय मी, परंतु हे बा मी बेकायदेशीर नव्हे, टोमॅटोला कर्ज वाटप मी करतो, कांद्याला करतो, तुम्ही म्हणता तसा कांदा असेलच किंवा नाही, टोमॅटो असेलच किंवा नाही मला माहीत नाही, 40 लाख रुपये एकरी भाव आपल्याकडे आहे, नॅशनलाइज बँका जास्त कर्ज देतात. माझ्या जुन्नर तालुक्यातला शेतकरी कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे, माझ्या सोसायटीचे चेअरमन संचालक सर्व जीवांनी नुसार प्रेम करणारे आहेत, आणि पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर आंबेगाव हे तालुके, खेड तालुके प्रामाणिकपणे 100% कर्ज वसुली करणार नाही, तुम्हाला पारितोषिक सुद्धा मिळालं होतं जिल्ह्याचं, म्हणून वेळेत कर्ज पुरवठा परतफेड करणारे माझे कार्य विश्वासू शेतकरी आहेत, त्याच्या जीवावर मी कर्ज वाटप करायला सांगतो, परंतु बेकायदेशीर नाही. हां, ठेवी सगळ्यात जास्त आहे. मला असं कळालं की शेती नसताना, लक्षात घे मी काय म्हणतोय, शेती नसताना कर्ज वाटप केलं, आणि त्याच्यामध्ये संजय काळे काय आमचे कवडे साहेब त्याला सामील आहेत. मी DDR साहेबांना म्हटलं त्याच्यावर लगेच कारवाई झाली पाहिजे, कोण अधिकारी आहे तो सस्पेंड झाला पाहिजे, सचिव आहे तो सस्पेंड झाला पाहिजे, संजयकडे असं नाही सांगणार बेकायदेशीर. पण मला असं कळलं मेस्टर मॅडमकडे यांच्याकडे कुठं तक्रार गेली, म्हणले कर्ज शेती नसतानाच कर्ज वाटप. आजपर्यंत मी असं केलं नाही, 1-2 सोसायट्यांमध्ये सचिवांनी फ्रॉड केला आहे, वडगाव कांदळी नगदवाडी त्याला सस्पेंड करायला मी सांगितलं, तो सस्पेंड झाला, त्याचं ऑडिट करायला मी सांगितले, तो माझ्या गावचा असो नंतर कोणी असो, महादेव शेठ एखाद्या कोणी केलं म्हणजे काय, महादेव शेठने नाही सांगितलं, आणि मा असं केलं नाही मी माझ्या भविष्यात आजपर्यंत केलं ना, शिवाजीराव काळ्याने केलं, आणि कोणी सांगावं कर्ज वाटप संजयकाळ्याने चहा प्यालं का, कुठं पार्टी खाली का, कुठं काय केलं, तर माझ्या कानावर आलं. पण असं काय होऊ देता कामाने बाबांनो, बेकायदेशीर करायला लावू नका, अवश्य फायदा घ्या. तुमच्यासाठी मी, माझी बँक असेल, मार्केट कमिटी असेल, सगळं दिवस रात्र हजर आहे. असो या ठिकाणी आमचे BL देवकर आहे, ज्यांनी माझ्या वडिलांबरोबर काम केलं, ज्यांचा सत्कार आहे, मला शरदादा म्हणाले, सचिव म्हणून काम केलं, सहकार चांगलं काम केलं, आणि गडगे साहेबांचं चांगलं योगदान आहे, इथं ज्येष्ठ मंडळी आनंदरावजीचं बोली आहेत, आपण ज्येष्ठ तरुण मंडळी आमच्या महिला भगिनी पण हुशार आहे, चांगलं काम करतायत. असो सर्व
आपण या ठिकाणी आज थांबून राहिला. आपल्या गावाचा कार्यक्रम आहे हा, वास्तूशांती आपल्या सोसायटीची आहे, म्हणजे तुमचं आमचं आज वास्तू झाली. जशी घराची वास्तू असते त्याप्रमाणे आज अशी सुंदर देखणी वास्तू झाली. मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी मार्फत, कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मार्फत, माझ्या सहकारातील काम करणारे चेअरमन लोक आहेत, संचालक मंडळ जुन्नर तालुक्यातली, सहकारातली माझे सर्व सहकारी, शेतकऱ्यांमार्फत या वडगाव अन्न सोसायटीला मी शुभेच्छा देतो. त्यांचं अजून भराभरा ठेव भविष्यामध्ये, आणि हा जो नवीन व्यवसाय आहे त्याला देखील मी शुभेच्छा देतो. माझ्या शेतकऱ्यांच्या जीवनात चांगलं भविष्यामध्ये जीवनमान, त्यांचा आर्थिक उंचावं, माझ्या शेतकऱ्यांच्या बाजारभाव शेतीमालाला मिळो अशी प्रार्थना करतो. या ठिकाणी आमचा सत्कार केला, आम्हाला या ठिकाणी बोलवलं, याबद्दल मी अंतकरणापासून आपल्याला धन्यवाद देतो.